महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही आता जर बघितलं तर सध्याची राजकीय परिस्थिती ही आपण हसण्याच्या पलीकडची, म्हणजे आपण पूर्वी हसत होतो राजकीय परिस्थितीला, आता आपले हसायचं आहे का रडायचं आहे का डोळे विस्फारायचं अशी कुठलीच अवस्था नाही आहे. अशा अवस्थेत आपण सध्याच्या निवडणुकांना सामोरं जातो आहे, कारण कार्यकर्त्यांना दररोज सकाळी हा प्रश्न आपल्याला विचारावाचा वाटतो की तुझा नेता संध्याकाळी नेमका त्याच पक्षात आहे का हे बघ बाबा. कारण तुला तर ते करायचंच, पण तू आरडाओरडा एखाद्याच्या विरोधी नावाने करत असेल आणि संध्याकाळी तुझाच नेता त्याच्याबरोबर बसलेला असेल तर आपली गोची होते. असं काहीतरी गमतीशीर सध्याचं वातावरण आहे आणि त्यात हा सिनेमा व्यंगात्मक भाष्य करणारा आहे. आणि गोष्ट जरी पूर्वीची लिहिलेली असली तरीसुद्धा अलीकडच्या काळातले राजकीय संदर्भ त्याला फार चांगल्या पद्धतीनं बसलेले आहेत. म्हणून तू जे वाक्य म्हणलीस, अंडन आमदार कवा फुटतील त्याचा नेम नाही, तर हे खरं तर तशी वस्तुस्थिती झाल्यासारखीच आहे. आणि असे खूप विनोद आम्ही या सगळ्या सिनेमाभर पेरलेले आहेत. आणि आमचं म्हणणं असं आहे की ह्या निवडणुकीला तुम्ही जेव्हा सामोरं जाल तेव्हा हसत हसत मतदान करा खुशीत, पण त्या अगोदर बघा राजकारण गेलं मिशीत. वा.